नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोथिंबीरचे दर खाली येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, आज सुद्धा कोथिंबीरचे भाव खूप कमी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण कॅरेटचे भाव तर बघणारच आहोत, पण त्यापूर्वी ज्या पाच असं त्यांनी आत्तापर्यंत भाव अपडेट केले त्यांचे बाजारभाव एकदा बघूया आपण. चंद्रपूर गंजवडची आवक होती 49 क्विंटल, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल. केडचा कण आवक होती 28250, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति शेकडा. श्रीरामपूर आवक होती 3700, कमीत कमी 4, जास्तीत जास्त 7 रुपये प्रतिनग. कळमेश्वर आवक होती 22 क्विंटल, कमीत कमी 2670, जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल. पुणे पिंपरी आवक होती 2150 नग, कमीत कमी 7, जास्तीत जास्त 13 रुपये प्रतिनग. पुणे मोशी आवक होती 17300 नग, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. कामठी आवक होती 3 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल. काल सायंकाळ जुना नारायणगावची आवक होती 97000 नग, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 2400 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, ज्या बाजार समित्यांनी आत्तापर्यंत भाव अपडेट केले होते त्यांचे भाव आपण बघितलेले आहेत. इथून पुढे ज्या बाजार समित्यांचे भाव अपडेट होतील ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करणारच आहोत. त्यासाठी जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा तुम्ही टेलिग्रामवर जाऊन आधुनिक शेती आणि उद्योग असं सर्च करू शकता. तिथेसुद्धा तुम्हाला चॅनल दिसेल, तर तिथे जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला असेच अपडेट वेळोवेळी तिथे मिळत राहणार आहेत. आणि लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारे बाजारभाव हे साधारणपणे 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान आहेत, अशा खरेदी होत आहेत. मित्रांनो, आपण सांगितले बाजारभाव हे चांगल्या मालाचे बाजारभाव आहेत. आपल्या मालाच्या प्रतिनुसार आणि आपला माल कुठल्या मार्केटला पाठवला जाणार आहे त्यानुसार बाजारभाव याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात. आपण बाजारभाव अपडेट करतो, तुम्हीसुद्धा तुमच्या गावातील तुमच्या एरियातील बाजारभाव व्हिडिओखाली कमेंट करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा मदत होईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर अशा अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.